गुजरात गॅसची पाईपलाईन दिल्यामुळे काय झालेलं की त्यांनी एक लाईन दिली, कनेक्शन दिलं, पण ज्यांचे ज्यांचे मध्ये मध्ये कनेक्शन बाकी होते ते कनेक्शन ते मध्ये मध्ये देत होते. टीम पाठवलेली ना ती एक्झॅक्टली स्किलफुल टीम नव्हती. ठीक आहे, आपल्याकडे एक हादसा झाला, पण ह्याच्या अगोदर त्यांनी तीन चार घरी फ्लॅटमध्ये त्यांनी मीटर फिटिंग केली. मग आता मेंटेनन्सवाले असं सांगतात की ती आमची टीम नव्हती, हे चुकीचं आहे. ते मीटरचे रिडिंग फिटिंग करणारे आलेले कामगार त्यांना पण भाजले. मेंटेनन्सवाले मुलाबरोबर बोलतात की ते आमचा रिस्पॉन्स आमचे इन्चार्ज वगैरे आलेत इकडेच कुठेतरी फिरत आहेत, पण भेटत नाही. म्हणजे ही सुविधा नाही, ही दुर्सुविधा दुर्व्यवस्था आहे आपल्यासाठी झालेली. जर गुजरात गॅस जर हे अशा लोकांना सुविधा देत असेल आणि जबाबदारी घेत नसेल, उद्या काय मोठा हादसा झाला तर त्याच्या जबाबदारी आज चाललेले आहेत, पण ते तक्रारीची दखल घेत नाही ती कंपनी. तो लगेच आहे ना, पाचशे लोक आहे आम्हाला. नमस्कार, मैं हूं आदित्य सिंह. इस वक्त हम नाला सुपारा पूर्व के गाला नगर परिसर में उपस्थित है. बता दें कि गाला नगर का चंद्रेश हिल्स बिल्डिंग है. यहां पर जो सोसाइटी है, गुजरात गैस पाइपलाइन का कनेक्शन कई घरों में है, और आज अचानक रूम नंबर 202 में गैस स्फोट हुआ है. कर्मचारियों की लापरवाही से बताया जा रहा है कि ये गैस स्फोट हुआ है. रूम नंबर 202 चंद्रेश हिल्स का सुरेश लिंगम, जिसके ओनर है, हालांकि वो रहते नहीं है यहाँ पर, कोई भाड़े से रहता था इस रूम में, रूम नंबर 202 में. अचानक सुरेश लिंगम के घर में गैस पाइपलाइन लिया जा रहा था, और उसी दरमियान ये गैस स्फोट होने के चलते ये जो हादसा हुआ है. एक व्यक्ति चोटिल हुए हैं, उन्हें अस्पताल में दाखिल कराया गया है, उनका इलाज जारी है. इसी के साथ में बता दें, जिस तरीके से लगातार गुजरात गैस पाइपलाइन की शिकायतें आ रही हैं, सोसाइटी के जिम्मेदार लोगों का कहना है कि गुजरात पाइपलाइन गैस के जो मैनेजमेंट है वो ठीक नहीं है, जिम्मेदारी से काम नहीं किया जा रहा है. लगातार सोसाइटी के लोग मांग कर रहे हैं कि अगर इस तरीके से लापरवाही बढ़ती गई तो ये स्थिति कईयों के जान पर बन सकती है. अभी इस सोसाइटी में अफरा तफरी का माहौल बना हुआ है, लोग परेशान हैं, घरों में जाने से डर रहे हैं, क्योंकि गुजरात गैस पाइपलाइन की जो मैनेजमेंट है उसकी तरफ से कोई भी जिम्मेदारी भरा कदम नहीं उठाया जा रहा है. साथ ही कहना है, यहाँ पर जिस तरीके से ये दुर्घटना हुई है, ये बेहद गैर जिम्मेदाराना बताई जा रही है. इसी के साथ बता दें, द्वारका होटल में भी गुजरात गैस पाइपलाइन की जो पाइप है वो फूटने के चलते वहाँ पर हादसा हुआ था. हालांकि इसके लिए वसे विरार महानगर पालिका के कर्मचारी, जो ठेकेदार वहाँ पर थे, वो जिम्मेदार थे. लेकिन यहाँ पर पूरी तरीके से गुजरात गैस पाइपलाइन के जो कर्मचारी हैं वो जिम्मेदार बताए जा रहे हैं. ये लापरवाही आखिर कितनी जायज़ है, ये सोचना होगा. इन पर क्या कुछ कार्रवाई होती है, ये सब कुछ देखना होगा. लेकिन फिलहाल सुनिए कि चंद्रेश हिल्स के जिम्मेदार लोगों ने क्या कुछ कहा है इस पूरे मसले पर. डॉक्टर सचिन कांबळे, मी इकडे चेअरपर्सन आहे फेडरेशनचा. ॲक्च्युली इकडे आमच्या इकडे काय झालेलं की गुजरात गॅसनी जे पाईपलाईन दिली आहे, गुजरात गॅसची, की गुजरात गॅसची पाईपलाईन दिल्यामुळे काय झालेलं की त्यांनी एक लाईन दिली, कनेक्शन दिलं, पण ज्यांचे ज्यांचे मध्ये मध्ये कनेक्शन बाकी होते ते कनेक्शन ते मध्ये मध्ये देत होते. आता त्यांनी 7-8 महिन्यानंतर हे परत कनेक्शन दिलं. परत कनेक्शन दिल्यानंतर त्यांनी जी टीम पाठवलेली ना ती एक्झॅक्टली स्किलफुल टीम नव्हती, बरोबर. त्यांना काही येत नव्हतं असं आपण धरूया, गृहित धरूया. आता त्यांनी हा आघात झाल्यानंतर आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांनी दुसरी एक मेंटेनन्सची टीम पाठवली. तर मेंटेनन्सच्या टीममध्ये आम्ही बोललो, त्यांच्याशी बोलणं केलं, तर मेंटेनन्सची टीम अशी सांगते की आम्ही कोणती टीम पाठवलीच नव्हती अगोदर. मग ती पहिली जी टीम आलेली ती गुजरात गॅसनी पाठवली नव्हती, जर असं आपण गृहित धरलं. मग त्यांच्याकडे गुजरात गॅसचे मीटर कसे, फर्स्ट ऑफ ऑल ते मीटर वगैरे घेऊन आल्यानंतर त्यांनी मीटर वगैरे जॉईन केलं, बरं. ठीक आहे, आपल्याकडे एक हादसा झाला, पण ह्याच्या अगोदर त्यांनी तीन चार घरी फ्लॅटमध्ये त्यांनी मीटर फिटिंग केली. मग आता मेंटेनन्सवाले असं सांगतात की ती आमची टीम नव्हती, हे चुकीचं आहे. पर आता जे ज्या घरामध्ये आजचा हादसा झाला आहे, त्या घरातले जे व्यक्ती राहत आहेत त्यांना भाजलं गेलं आहे. त्यांचे जे एम्प्लॉ त्यांच्याबरोबर गुजरात गॅसचे जे वेंडरचे जे मीटरचे रिडिंग फिटिंग करणारे आलेले कामगार आहेत त्यांना पण भाजले. त्यांची पण हॉस्पिटलमध्ये कुठे ट्रीटमेंट ते लोक घेत आहे. पण आता हा एवढा मोठा प्रॉब्लेम झाल्यानंतरही आता 1-1.5 तास झाला, फायर ब्रिगेड येऊन गेली, त्यांनी त्यांचा अहवाल दिला, एवढं सगळं करूनही अजूनही गुजरात गॅसचे मेंबर जे आहेत, रिस्पॉन्सिबल पर्सन आहे, ते अजून आलेले नाही आहेत. बरं, इकडे आलेले त्यांनी जे मेंटेनन्सवाले मुलं पाठवलेत, त्या मेंटेनन्सवाले मुलाबरोबर बोलतात की ते आमचा रिस्पॉन्स आमचे इन्चार्ज वगैरे आलेत इकडेच कुठेतरी फिरत आहेत, पण भेटत नाही आहेत. आता कसं मीडिया झालेली आहेत, प्रेसवाले आलेले आहेत, सगळे काय आलेले आहेत, का सगळे पब्लिक सिकडे नागरिक इकडे, पण त्यांना उत्तर देण्यासाठी त्यांच्याकडे प्रॉपर आन्सर नाही. बघा, ह्यांनी जे केलेलं काम आहे ना, हे पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने केलेलं काम आहे. त्यांनी व्यवस्थित काम केलं असतं तर असा हा प्रॉब्लेम झाला नसता, असा हा प्रॉब्लेम झाला नसता. तर आमचं म्हणणं काय आहे की प्रत्येकाला तुम्ही सुविधा देत आहे, बरोबर, त्या सुविधा प्रॉपर असल्या पाहिजे. अदरवाईज कोण ह्या सुविधा घेणार, आणि ह्या सुविधा घेऊन जर आपलं नुकसान होत असेल तर त्या सुविधाला आपण सुविधा म्हणूच शकत. डेफिनेटली भीतीचं वातावरण आहे. आता सगळ्यांचं मत आहे की हे असंच जर प्रकार राहिला, जर घरी कोण नसेल असेल किंवा काही एमर्जन्सीमध्ये झालं, तर किती त्रासदायक आहे ही गोष्ट. म्हणजे ही सुविधा नाही, ही दुर्सुविधा दुर्व्यवस्था आहे आपल्यासाठी झालेली.
आणि एवढा असताना देखील आता ते लोक अर्धा पाऊन एक दीड तास झाला तरी त्यांचं कोण रिस्पॉन्सिबल पर्सन आन्सर द्यायला येत नाही आहे. बरं ते लाईन चालू करायची आहे नाही करायची आहे कोण करणार आहे, जर करायची असेल तर कोण करणार आहे, पुढे अर्धा एक तासाने परत असाच काय प्रकार झाला तर त्याला रिस्पॉन्सिबल काय कोण आहे ह्याचं तरी आम्हाला कळायला पाहिजे ना. तर ते तसं काही नाही, इंजिनियर्स त्यांचे सांगतात आम्ही चालू करून देतो, ते इंजिनियर चालू करून त्यांचं फक्त नॉब ऑन करून देतील, पण पुढे काय झालं तर त्याला रिस्पॉन्सिबल कोण नाही. गुजरात गॅसचं असं काहीच नाही आहे, गुजरात गॅस काय करतो वेंडर्स सोडतो, पाईपलाईन करायला वेगळा, पाईपची स्थिती हां नॉन स्किल आहे, डेफिनेटली नॉन स्किल आहे असं. आत्ता त्यांच्यावर जे बोलणं झालं ते उभे आहे, ती गाडी समोर दिसते, त्यांना ज्यावेळेला आम्ही लोकांनी विचारलं किंवा त्यांची तुमची ती लोक कोण होती, ते बोलतात आमचे नाही, आमचे ते कॉन्ट्रॅक्टर, कॉन्ट्रॅक्टर म्हणजे त्यांना जबाबदारी आहे का हे आत्ता करायचं तर ते आम्हाला माहीत नाही, आम्हाला विचारलं पाहिजे. म्हणजे लोकांना लागलं त्यांचं काय तर त्यांचंही आम्हाला माहीत नाही, त्यांची उत्तर ती येतात आत्ता जस्ट 2 मिनिटापूर्वी. आता हे आरोग्य सभापती आहेत आमच्यावर हे आहे त्यांचे, आम्ही म्हटलं सर आपण बोलूया लोकांना सांगूया तुम्ही ऑन करताना जे काय जबाबदारी तुमची का, आम्हाला हा म्हटले ती व्यक्ती इथून आता कुठेतरी निघून गेलेली आहे. तर म्हणायचा उद्देश म्हणजे जर गुजरात गॅस जर हे अशा लोकांना सुविधा देत असेल आणि जबाबदारी घेत नसेल, उद्या काय मोठा हादसा झाला तर त्याचा जबाबदार कोण, की लोकांना रस्त्यावर वाली नाही असं सोडून देणार का. आत्ता इथं कोणी नाही, एवढं झालं फायर ब्रिगेड आली, बाकीचे लोक आले, पण त्यांची व्यक्ती अजूनही एकही आली नाही. डेफिनेटली लोक कोण देणार अशी रिस्क कोण पाळणार ना, अशी रिस्क अशी डेफिनेटली बायकॉट करणार. तुम्हाला सांगू त्यांची अशी असं आहे की त्यांनी 6 महिने हे लाईन दिले, पण 6 महिन्यापर्यंत लाईन दिल्यानंतर काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करायला येत नाही आहे. बरं त्यांची स्वतःची बिलं पण ते लोक पाठवत नाही आहेत, रिडिंग घ्यायला कोण येत नाही आहे. जर त्यांची रिडिंग घ्यायला ते येत नाही आहे तर त्यांचं बाकीचं मेंटेनन्स ते काय करतील. आणि आमच्या इकडे 16 सोसायटी आहेत, त्यांचा सगळीकडे सगळींनी जर आम्ही एकत्र विचार करून हा गुजरात गॅसला घेतलेलं, पण आता आम्ही पुन्हा तो तसा विचार करून आम्ही पण काढून घ्यायला त्याला आम्हाला काय हरकत राहणार नाही. मी नवनाथ शिंदे, 2 दिवसापासून ह्या गुजरात भारत गॅस कंपनीचं काम चालू आहे. आज त्यांनी वाकबंद न करता त्यांनी डायरेक्ट ते होल पाडायला घेतलं, आणि ते डायरेक्ट होल पाडल्या कारणाने तो स्फोट झाला. स्फोट झाल्या कारणाने घरामध्ये वायरिंग वगैरे असं स्पार्क होऊ शकतो, त्याच्यामध्ये दोघा ठिकाणी काहीतरी मार लागलेला आहे. कंपनी हलगर्जी मला खूप यांचा ह्या कंपनीत चाललेलं आहे, गुजरात गॅस. त्यांना प्रत्येक गोष्टीला 1000 वेळा फोन करून सुद्धा त्यांना दखल घेत नाही ही कंपनी. आता मनीषा देऊ काम गॅस लावून 7 महिने झाले, अजून बिल नाही. आम्ही सारखं तिकडे जाऊन पण येतो तरी ती लोक दखल नाही घेत. तुमचं हे नाही झाले काय, रिलीव्ह नाही झाले, मग तुम्ही चालू कसं केलंय? आणि असे हे होतात मग किती धोका आहे. आपली डरही लागा, डर तो लगे का ही ना, बच्चे लोग है हमारे सब है, हम लोग किधर जाएंगे. कोई नहीं चाहिए अभी ये गैस पाइप लाइन, नहीं चाहिए बायकॉट, बायकॉट नहीं चाहिए हम लोग को, तो नहीं चाहिए. मैं तो मेरे घर में से निकाल ही देगी अभी ये गुजरात गैस.